आणि भाजपला घेरण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रामधल्या प्रमुख शहरांमध्ये ग्रामविकास महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत। राज्यभरातील महाविकास आघाडीची विराट सभा कधी होणार आहे, कुठे होणार आहे याबाबत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक मुंबईत पार पडली। यावेळेस ऊन वादळ पाऊस काहीही असलं तरी सभा होणारच आणि पावसातल्या सभा आपल्याला फायदेशीर ठरतात असं विधान अजित पवार यांनी केलं। 11/6/2023 रविवार आहे, ती अमरावतीला आहे। तिथं मृग नक्षत्र 7 तारखेला निघतं। उद्याच्याला पाऊस असो किंवा नसो, पावसात सभा झाली तर फार फायद्याचं होतं आपल्याला। त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका। आता कसं होईल मृग नक्षत्र वगैरे, उन्हाळा कडक असला तरी सभा त्या दिवशी संध्याकाळी होणार, वादळ असलं तरी सभा होणार, पाऊस असला तरी सभा होणार, अवकाळी पाऊस असला तरी सभा होणार। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि त्या प्रकारे यशोमतीताई ठाकूरांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे। आम्ही अंदाज घेण्याच्या करता असंही करणार आहे की हा राष्ट्रवादीच्या विचारांच्या त्यांच्या समर्थकांनी आणि त्यांच्या विचारांच्या मतदारांनी हात वर करा, लगेच कळेल किती टाळकी आली तिथं, किती डोकी आली तिथं। नंतर उद्धव ठाकरे साहेबांचे हात वर करा, त्यांना शिवसेनेचे प्रमुखांचे ते लगेच कळेल आणि काँग्रेसचे आणि तसं शेका पक्षाचं पण आपण नाव घेऊ, सगळ्यांचे घेऊ, तसं काही काळजी नाही। पण सांगायचं तात्पर्य प्रचंड संख्येने, कारण प्रत्येकाची काही काही पॉकेट्स आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।